संजयजी गायकवाड यांना प्रस्तावित करण्याची विनंती करते. सर्व युगपुरुष महामानवांना विनम्र अभिवादन. आजच्या या मुख्यमंत्री सशक्तीकरण महिला अर्थात मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा साहेब, सर्व मंत्री महोदय आणि आमदार महोदय, आज आपल्या सर्व लाडक्या बहिणींना भेटण्याकरता आपले लाडके भाऊराय या आपल्या बुलढाणा नगरीमध्ये आलेत. मी त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि साहेबांनी आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये एक अलमाग्र बदल या योजनेच्या माध्यमातून घडवून आणला म्हणून त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि यानंतर विनंती करतो आदरणीय अजितदादा यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माननीय अजितदादा पवार. नमस्कार. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री दिलीपराव वळसे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री या भागाचं प्रतिनिधित्व करत असणारे प्रतापराव जाधव, डॉक्टर राजेंद्र शिंगणे, किरण सरनाईक, संजयराव गायकवाड, डॉक्टर संजय कुटे, संजय रायमुलकर, तसंच श्वेताताई महाले, आकाश फुंडकर, चंद्रकांत पाटील, जैनसुख संचेती, नाझीर काझी, तुकाराम अंबोरे पाटील, अनुजा सावळे, ओमसिंग राजपूत, सर्व आमचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुती घटक पक्षाचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग, माझ्या बुलढाणा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी, आमच्या मुली, सर्व माझे बांधव, पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, मला याची जाणीव आहे. सुरुवातीलाच मी माझ्या मायमाऊलींचं, सगळ्या बहिणींचं, सगळ्या मुलींचं, सगळ्या बांधवांचं मनापासून आजच्या ह्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि बुलढाणा शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं स्वागत करतो. प्रचंड मोठ्या संख्येने आपण सगळे आलात, सकाळी आलात याची आम्हाला जाणीव आहे. त्याच्यामुळं जेवढा लवकर आम्हाला उरकता येईल तेवढा उरकण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज विदर्भाचं महाद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझ्या बुलढाण्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पवित्र भूमीमध्ये महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आपण सगळेजण आलेला आहेत. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या सर्व उपस्थित असणाऱ्या इथल्या महामानवांना मी त्यांच्या स्मृतीला वंदन करतो. इथं आल्यानंतर मला कळालं की जवळपास बुलढाणा शहरामध्ये इथले आमदार संजय गायकवाड आणि इतर काही वेगवेगळ्या सहकारी मित्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा महत्वाच्या चौकामध्ये उभा करण्याचं ठरवलेलं होतं. तसंच अनेक महामानवांचे वेगवेगळ्या चौकामध्ये पुतळे एक आदर्श म्हणून तिथं उभे करायचं ठरवलेलं होतं. नवीन पिढीला त्यांचं नेहमी स्मरण व्हावं, त्याच्यानंतर तरुण पिढीला त्यांचे एकंदरीत त्या काळामध्ये केलेलं काम हे सतत लक्षात राहावं आणि एक चांगल्या प्रकारचं सामंजस्य हे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमदारांनी त्यांच्या सगळ्या टीमनी केला. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुतळ्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळणार नाही, ती बुलढाणा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतिशय शहराच्या वैभवामध्ये भर घालणारे अशा पद्धतीचे हे सगळे पुतळे, त्याला सुशोभीकरण, उद्याच्याला त्याचं चांगल्या पद्धतीनं
त्या बाबतीमध्ये कुठली अडचण राहू नये, कारण एवढे पुतळे असताना त्याचा मेंटेनन्स असेल, त्याचा बाकीची सगळी सुरक्षा व्यवस्था असेल, त्याची स्वच्छता असतील, त्याचा टापटीपणा असेल, हे सगळं त्या सर्वांच्या नावाला साजेसं अशा पद्धतीनं नियोजन, काही गाळे काढलेले त्याच्यातनं पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि याच्यातून हे सगळं चालणार आहे. माझी विनंती आहे माझ्या बुलडाणा जिल्ह्यातल्या तमाम सहकाऱ्यांना, बुलडाणा शहरातल्या बांधवांना, जातीय सलोखा ठेवण्याचं काम, शिवशाहू फुले आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र चांद्यापासून बांध्यापर्यंत पुढे निघालेला आहे. एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. आज आल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे माझ्या महिला, माझ्या मायमाऊली स्वागत करत होत्या, खरोखरीच मनाला समाधान वाटत होतं. असा एवढा उत्साह, एवढा आनंद त्या चेहऱ्यावर, हास्य असं क्वचितच पाहायला मिळतं. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत. माझ्या बांधवांच्या करता वीज माफीची योजना असेल, त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची वर्षाला योजना असेल, त्याच्या संदर्भामध्ये आमची लखपती दीदी करण्याची योजना असेल, मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्यामध्ये 1,01,000 रुपये त्या ठिकाणी देण्याची योजना असेल, अशा कितीतरी महत्वाच्या योजना या राज्य सरकारनी आपल्या करता आणलेल्या आहेत. मी आता माझ्या मायमाऊलींना त्या राखी बांधत होत्या, खरं तर रक्षाबंधन होऊन गेलं 19 तारखेला, परंतु एक प्रेमापोटी आपल्या भावाला आपण राखी बांधावी म्हणून तुम्ही सगळेजण आम्हाला राखी बांधण्याचा प्रयत्न करत होता. एवढ्या राख्या माझ्या एकनाथरावांच्या, देवेंद्रजींच्या हातामध्ये आहे. कधी एवढं प्रेम किंवा एवढ्या राख्या आम्हाला आजपर्यंतच्या रक्षाबंधनामध्ये इतके वर्ष झाली कधी आम्हाला घातलेल्या पाहायला मिळालं नाही. परंतु तुमचा उत्साह बघितल्यानंतर मी मायमाऊलींना विचारत होतो, तुला पैसे मिळाले का, तुमच्या अकाउंटला पैसे आले का? अनेक जण 60-70% महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले, आम्हाला पैसे मिळाले. हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढे आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारनी हा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. समाजातल्या सर्व महिलांना, त्या कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या असू, एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता कामा नये. जिचं उत्पन्न 2,50,000 आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला. परंतु विरोधक त्यांना हे बघवना, कोर्टात जातात योजना बंद करा म्हणून सांगायला. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर योजना बंद करू अशा प्रकारची भाषा ही लोक वापरतायत, तुम्ही पेपरला वाचताय. अरे तुमची द्यायची दानत नाही, जे देतायत त्यांच्याबद्दल तुम्ही काढून घेण्याची भाषा करताय. काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही 3,000 रुपये आमच्या अकाउंटला आले, त्याचं राखी तयार करण्याच्या करता आम्ही साहित्य आणलं, दोरा आणि जे काही लागतं ते 3,000 रुपयात, आणि राख्या केल्यानंतर आम्ही त्या राख्या विकल्या. 3,000 रुपयाचं वेगवेगळे साहित्य आणून राख्या झाल्यानंतर 20,000 रुपयाच्या राख्या त्या माझ्या मायमाऊलीने विकल्या. एवढा विश्वास त्या महिलेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तिला आम्हाला सबल करायचं आहे, तिला आम्हाला सक्षम करायचं आहे, तिला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा हे तर दिलेलंच आहे, परंतु आर्थिक बाबतीमध्ये ती कुठं कमी पडू नये अशा प्रकारची भावना हे आपल्या महायुतीच्या सरकारची आहे. त्याच्यातून आपण पुढे चाललेलो आहे. जिजाऊ माँसाहेबांच्या माहेरच्या मातीत आज हा कार्यक्रम होतोय, त्याचा राष्ट्राभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. गणरायाचं आगमन झालं, काल परवा आपण विसर्जन केलं, गणराया आला, गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आली. सगळं मंगलमय वातावरण, आनंदमय वातावरण उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं. शेवटी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. काही झालं तरी माझी मायमाऊली सुरक्षित पण राहिली पाहिजे आणि ती सबल आणि सक्षम पण राहिली पाहिजे. विरोधक आमच्यावर टीका करतात, अरे तुम्ही मायमाऊलींना ओवाळणी द्यायच्या ऐवजी तिला सुरक्षित करा. अरे सुरक्षित करण्याचं देखील काम आमचंच आहे, आम्ही कुठं म्हणतो नाहीये. आणि आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय, त्याच्यामुळं जर यदा कदाचित एखादी विकृत
एखादा नराधम चुकल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्याच्या करता देखील हे सरकार मागे पुढे बघत नाही, हा देखील खात्री मी या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करतो। खूप काही आपल्याला करायचंय, आपल्या मुलींना आपल्याला शिकवायचंय, माझ्या बांधवांना 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर तिथं वीजमाफी दिली। आज लवकरच, परवा मला देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की अजित पवार आपल्याला आता बिल द्यायचंय, बघा तुम्हाला किती रुपयाचं बिल येत आहे, कशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतलाय, हे सरकार तुमचं आहे। सातत्याने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सांगतात हे सरकार तुमचं आहे, हे सरकार शेवटच्या माणसाचं आहे, त्या माझ्या मायमाऊलीचं आहे, ते माझ्या गरीब माणसाचं आहे। समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची आहे, आणि म्हणूनच हे जे काही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना दिलेली आहे, बघता बघता दिवाळी येईल, काळजी करू नका, या योजना आपल्याला सातत्याने पुढे चालू ठेवायच्या, ते तुमच्या हातात आहे। तुम्ही म्हणाल कसा, उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील, जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या मायमाऊलींनी माझ्या बांधवांनी त्याच्यामध्ये धनुष्यबाण कमळ आणि घड्या ह्या खुणा जिथं असतील त्याचं बटन दाबा, ह्या योजना पुढे 5 वर्ष चालू राहतील, हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो। मी शब्दाचा पक्का आहे, हा अजित पवारचा वादा आहे, मी खोटं बोलणार नाही। या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे, काल मी 4,600 कोटीच्या चेकवर सही करून आलोय, सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे, उद्याच्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहे। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही विरोधकांच्या भूलथाप्याला बळी पडू नका। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी चुकीचं सांगितलं, संविधान बदलणार, आरक्षण काढणार, सवलती काढणार, समान नागरी कायदा आणणार, सगळं खोटं होतं, परंतु काहींनी विश्वास ठेवला आणि त्याची जबरदस्त किंमत आम्हाला मोजावी लागली। तो तुमचा अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, पण आता कोण म्हणते आरक्षणाच्या बद्दल, कशा पद्धतीची वक्तव्य आली, कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाने केली, याचा विचार करा। तुम्ही समज असाल, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला, आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आरक्षण दिलं, आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करताय, ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे, देशाची पद्धत आहे। एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन, प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे, ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय, पण कुठल्याही सत्ताधारी असो, विरोधी असो किंवा आणखीन कुणी असो, वाचाळवीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या। आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय, कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये। ठीक आहे, राग येतो, आम्हालाही येतो, परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात, त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे, त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही, आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे, उद्याच्याला कुणी आपल्यावर टीकाही करता कामा नये, अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात, अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते, आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराचंच आहे। जर कुणी एखाद दुसरं बोलून गेलं तर ते महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही, हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं या परिसरामध्ये सांगू इच्छितो। थोर समाजसेविका ताराबाई शिंदे यांची पण भूमी आहे, त्यांना पण मी अभिवादन करतो। आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी वन नेशन वन इलेक्शन हे त्या ठिकाणी बिल आणण्याचं काम चालवलेलं आहे, अनेक गोष्टी होत आहेत। माझ्या काही महिला मला म्हणाल्या, भगिनी म्हणाल्या, माझ्या मायमाऊली म्हणाल्या, अजून आम्हाला पैसे मिळाले नाही, काळजी करू नका, पहिला हप्ता
पुण्याला कार्यक्रम झाला, दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला, तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय। मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो, अनेक महिलांनी मला इथं येत असताना वेगवेगळ्या अडीअडचणी सांगितल्या, मी आपल्याला पुन्हा सांगतो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही, हा चुनावी जुमला नाही, हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे। उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीनं जाहीर केलेला आहे। या योजनेमुळे माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे, याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका। आणि वृद्धांच्या करता, इतर घटकांच्या करता, सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आणल्यात। दुधाला 5 रुपये आपण अनुदान त्या बाबतीमध्ये देतोय, त्याच्या संदर्भामध्ये खूप काही सरकार आपल्या जनतेच्या करता करतंय। बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये अडचणीत आली, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही ठरवलं की त्यांना गॅरंटी द्यायची, 300 कोटी रुपयाची गॅरंटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला दिली, त्याच्यातनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने बुलडाणा जिल्हा बँकेला पैसे दिले, आज बुलडाणा जिल्हा बँक सुरू झालेली आहे। हे या सरकारचं काम आहे। गोर गरिबांना, माझ्या शेतकऱ्यांना कमी व्याजामध्ये पीक कर्ज मिळालं पाहिजे, सावकाराच्या दारामध्ये त्याला जायला लागू नये, त्यालाही त्याचा शेतीवाडी नीट करता आली पाहिजे। आताही अमित शहा साहेबांना कांद्याची निर्यात बंदी उठवा, कांद्याची निर्यात बंदी महायुतीच्या सरकारने सांगितल्यानंतर उठवली, सोयाबीनला दर जास्त वाढून द्या, ते म्हणले मी लक्ष देतोय, कापसाला दर वाढून द्या, वेगवेगळी पिकं माझा शेतकरी बहादर शेतकरी जे घेतो त्याला योग्य पद्धतीचा मोबदला मिळाला पाहिजे। हे काम महायुतीचं सरकार करू शकतं। तुम्ही म्हणाल असं कसं, केंद्राच्या सरकारच्या हातामध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात। केंद्रामध्ये तिसऱ्यांदा 5 वर्षाच्या करता सरकार मोदी साहेबांचं आलेलं आहे, उद्याच्याला विरोधक काही दिशाभूल करतील विश्वास ठेवू नका, उद्याच्याला म्हणतील अरे केंद्रात आमच्या विचाराचं सरकार नाही, आमचं कुणी ऐकत नाही, ऐकत नाही तर खोटं कशाला बोलता, थापा का मारता जनतेला। वेगवेगळे उद्योगधंदे आपण आणतोय, त्याबद्दल कालच मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही तिथं एका चिपचं उद्घाटन केलं, मी सांगत नाही त्याच्याबद्दल, देवेंद्रजी सांगतील, पण जाणीवपूर्वक काही जण सांगतात हा उद्योग गुजरातला गेला, तो उद्योग गुजरातला गेला, दादांत खोट आहे। उद्योग आपल्या महाराष्ट्रात येत आहेत, परकीय गुंतवणूक संपूर्ण भारतात सगळ्यात जास्त कुठं होते, ते शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होते, हे गोष्ट लक्षात घ्या। बेरोजगारी कमी करण्याच्या करता हा कार्यक्रम आहे, वेगवेगळ्या सवलती मुख्यमंत्र्यांनी दिल्या, काल पण ते उद्योगपती 12,000 कोटी रुपये खर्च करून त्यांनी प्लांट लावलेला आहे, असे करोडो रुपयाचे लाखो कोटी रुपयाचे प्लांट हे आपल्याकडे येतात। परवा पंतप्रधानांनी वंदे भारत ट्रेन देशात सुरू केल्या, आपल्या महाराष्ट्रात सुरू झाल्या, पंतप्रधानांनी तिकडं वाढवण बंधार 1.25 लाख कोटीचं आपल्याला दिलं, कशाला म्हणतात 1.25 लाख कोटी, अरे द्यायची धमक आणि ताकद असावी लागती, कारण नसताना खोटं नाटं बोलून आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करू नका। ही गोष्ट बुलडाणाकरांनो लक्षात ठेवा, माझी आग्रहाची विनंती आहे, बोलण्यासारखं खूप आहे परंतु दोघांना भाषण करून आम्हाला वेळेमध्ये निघायचं आहे, परंतु ज्या उत्स्फूर्त संख्येने माझ्या मायमाऊली आल्या त्या सगळ्यांचं आणि माझ्या बांधवांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो। आमच्या फक्त लाडक्या बहिणी नाहीत, लाडके भाऊ पण आहेत, सगळी जनता आमची लाडकी आहे, त्याच्यामुळं कुणी असं वाटून घेऊ नका की आम्हाला काही मिळेल का नाही, सर्वांना दिलं जाईल। आणि हे देत असताना विकास कामाला देखील हे महाराष्ट्र सरकार पैसा कमी पडू देणार नाही, डेव्हलपमेंट पण चालू ठेवेल, या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचं सगळं सरकार त्या ठिकाणी करेल अशा प्रकारचा शब्द देतो।
आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय अजितदादा पवार यांचे मनापासून धन्यवाद. आणि पुढील मनोगतासाठी मी विनंती करेल माननीय उपमुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना. आज 50,000 संख्येने उपस्थित सर्व लाडक्या भगिनींशी आपण संवाद साधावा. माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब. या पवित्र भूमीमध्ये सर्वप्रथम राष्ट्रमाता आई जिजाऊ माँसाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि ज्यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील आज नमन करतो. आजच्या आपल्या या अतिभव्य कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी, भूमिपुत्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवजी, आमचे पालकमंत्री दिलीपराव वळसे पाटीलजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार राजेंद्र शिंगणेजी, सन्माननीय संजय कुटेजी, सन्माननीय संजय रायमुलकरजी, सन्माननीय आकाश कुणकरजी, या बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाडजी, सन्माननीय आमदार श्वेताताई महालेस, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री किरणजी सरनाईक, सन्माननीय श्री वसंतजी खंडेलवाल, मंचावर उपस्थित श्रीमती निधी पांडे, श्री रामदास पोकळे, सन्माननीय चैनुभाऊ संचेती, सचिनजी देशमुख, गणेशजी मांटे, डॉ किरण पाटील, श्री विश्वा पानसरे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि थोड्या संख्येत उपस्थित असलेल्या लाडक्या भावांनो, मी सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो. एवढ्या विशाल संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात आणि ज्या भावाच्या पाठीशी बहिणीचं प्रेम आहे त्या भावांना कोणीही त्यांचं काही वाकडं करू शकत नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना, मला, आम्हाला सगळ्यांना, तुम्ही ही जी प्रेमाची राखी या ठिकाणी बांधली, जन्मभराचं नातं तुमचं आणि आमचं आज या ठिकाणी तयार झालंय. बहिणींनो, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं विकसित भारत तयार करायचा आहे. पण मोदीजींनी सांगितलं भारत जर विकसित करायचा असेल तर आपल्याला या भारताची 50% लोकसंख्या असलेल्या आमच्या ज्या महिला आहेत, माता आहेत, भगिनी आहेत, मुली आहेत, यांचा विकास करावा लागेल. जेव्हा महिला विकासाच्या केंद्रीकरणात येतील, आर्थिक विकासाच्या समावेशनात येतील, त्याचवेळी देश विकसित होऊ शकतो. आणि म्हणून माननीय मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम सुरू केले. या महाराष्ट्रामध्ये परवाच जळगावला 11,00,000 लखपती दीदींचा सत्कार आम्ही केला. ज्या आपल्यासारख्याच सामान्य गृहिणी होत्या पण आज कोणी वर्षाला 2,00,000, कोणी 4,00,000, कोणी 8,00,000 कमवत आहेत मोदीजींच्या लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत. आणि आम्ही त्या दिवशी निर्धार केला महाराष्ट्रामध्ये किमान 1 कोटी बहिणींना येत्या काळामध्ये लखपती दीदी बनवायचं. म्हणजे 1 कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी अशा असतील ज्या वर्षाला 1,00,000 वरच पैसा त्या ठिकाणी कमावतील, त्यांना अशा संधी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि जे मोदीजींनी सांगितलं
तेच या महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही सुरू केलं. महिलांच्या सशक्तीकरणाकरता त्या ठिकाणी आपण लेख लाडकी सारखी योजना आणली. घरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. जन्माला आली की 5,000, पहिल्या वर्गात गेली की 5,000, चौथ्या वर्गात गेली की 7,000, सातव्या वर्गात गेली की 7,000, असं करत करत मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा तिला 1,00,000 रुपये सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आपण केला. आज लेख लाडकी सारखी योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली. त्यासोबत एसटीमध्ये आमच्या महिलांना मोफत प्रवास आपण सुरू केला. भगिनींनो, जेव्हा एसटीचा मोफत प्रवास सुरू केला, एसटीचे लोक मुख्यमंत्र्यांकडे आणि आमच्याकडे आले, म्हणाले आमची एसटी तोट्यात जाईल. पण आम्ही सांगितलं नाही, हे तर करावंच लागेल. काही दिवसांनी तेच लोक आले, म्हणाले इतकी चांगली योजना तुम्ही आणली, इतक्या महिला प्रवास करतायत, आमची एसटी फायद्यामध्ये आली, तोट्यातली एसटी फायद्यामध्ये आणण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं. आणि आता तर मला माहिती आहे, आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, मीच तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन येते, तुम्ही गेले तर दुप्पट पैसे खर्च होतात, तिकिटावरही दुप्पट पैसे खर्च होतात, आणि तुम्ही तिथे तंबाखू पान खर्रा काय काय खाता आणि पैसे बर्बाद करता, मी अर्ध्या पैशात करून येते म्हणून आमची ताईच आता जाते आहे. अशा प्रकारे आमच्या तायांना सक्षम करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं. आणि एवढंच नाही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली. आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं. योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे, हा जुमला आहे, हे जाणार नाही आहे. आतापर्यंत 1,60,00,000 खात्यात गेले आणि आता 2 कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत. सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत. आणि काळजी करू नका, आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत. तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू, पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च 2026 पर्यंतचे पैसे ठेवू. शेवटी बजेट मध्ये 1-1 वर्षाचे पैसे ठेवता येतात, पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील. मी याकरता हे सांगतो, आता आमचे विरोधक रोज नवीन सांगतात, म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार. मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले, दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले, शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले. नाही, आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता, दलित समाजाचे पैसे पै न पै दलित समाजाकरता, शेतकऱ्यांचे पैसे पै न पै शेतकऱ्यांकरता, हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देतोय. आमच्या लाडक्या बहिणींना कुणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून आम्ही या ठिकाणी देत नाही. आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत, कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही. पण यांची नियत कशी आहे बहिणींनो, हे लक्षात घ्या. काल परवा काँग्रेसचे एक माजी मंत्री म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करून टाकू. नुसतं म्हणून थांबले नाही, तर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख हे कोर्टात गेले, अनिल वडपल्लीवार, की लाडकी बहीण योजना हा पैशाचा अपव्यय आहे, हा पैसा लुटवणं आहे, त्यामुळे ही योजना बंद करा. पण काळजी करू नका, तुमचे तीनही भाऊ माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काही झालं तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देण्याकरता निश्चितपणे आम्ही आलो आहोत. आणि एवढंच नाही, तर आज मुलींकरता मोफत शिक्षणाचा विषय असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात आज मुलींना 507 कोर्सेसमध्ये 1,000 कोटी रुपये मोफत शिक्षणाकरता आपण दिले. आता मोफत शिक्षणाची उच्च शिक्षणाची चिंता करायची गरज नाही. 1,00,000 फी असो, 2,00,000 फी असो, 50,000 फी असो, सगळी फी राज्याचं सरकार भरणार आहे. ही अवस्था आज आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे.
आणि आमच्या भावांकरता देखील 10 लाख भावांना अप्रेंटिसची योजना त्या ठिकाणी आणली. 10,000 रुपयापर्यंत त्यांचा पगार महाराष्ट्राचं सरकार देत आहे. आणि शेतकऱ्यांकरता देखील आपल्या सरकारने मोफत विजेची योजना आणली. आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरायची गरज नाही, शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार. आणि एवढंच नाही, आता आम्ही शेतकऱ्यांची वीज सोलरवर टाकण्याची सुरुवात केली आहे. 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत तर वीज मिळेल, पण 7ही दिवस 365 दिवस दिवसाची वीज ही आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल. रात्री शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता आमच्या शेतकऱ्यांना पडणार नाही, ही व्यवस्था देखील आपल्या सरकारने केली. मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे, मागच्या खरीपामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले, आपल्या सरकारने बोनस देण्याचा निर्णय केला. आचारसंहिता होती, देऊ शकलो नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आचारसंहिता संपल्याबरोबर निर्णय केला. आता ते पैसे देखील खात्यांमध्ये जायची सुरुवात होते. आमच्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या भावापोटी 4,000 कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये आपण या ठिकाणी देतोय. 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली. एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 8,73,000 शेतकऱ्यांना 700 कोटी रुपये 1 रुपयात विम्याच्या पोटी त्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी जमा केले. आणि यात मला हे सांगितलं पाहिजे की आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीगाव सारखा प्रकल्प असेल, जीगाव प्रकल्पाला या ठिकाणी 6,000 कोटी रुपये आपल्या सरकारने दिले. अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या जीगाव प्रकल्पाचं आपण पूर्णत्वास नेतोय. शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले, पीडीएनचे पैसे आपण त्या ठिकाणी दिले. पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे जीगाव प्रकल्प कधी पूर्णच होऊ शकत नाही, आज त्याला पैसे देऊन पूर्णत्वाकडे नेण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं. आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणारं पाणी 750 किलोमीटरची नदी आम्ही तयार करतोय. आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ते पाणी आम्ही आणतोय. वैनगंगेपासनं नळगंगेपर्यंत पैनगंगेपर्यंत पाणी नेतोय. देशातला अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रकल्प 80,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण मंजूर केला. आणि 550 किलोमीटर हे पाणी आणून या बुलढाणा जिल्ह्याला नेहमी करता दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. मला सांगा हे दुसरं कोणी करू शकतं का? या सरकारमध्ये ही ताकद आहे म्हणून आम्ही हे करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून अनेक प्रकल्प आहेत, आज आपण पाहू शकतो अरकचेरी असेल आलेवाडी असेल 482 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. वेगवेगळ्या प्रकारची जी कामं या ठिकाणी आहेत मला अतिशय आनंद आहे. मी त्याची यादी वाचणार नाही, मुख्यमंत्र्यांना देखील भाषण करायचं आहे. आज पोलीस अधीक्षक कार्यालय असतील, पोलिसांचं हाऊसिंग असेल, वेगवेगळ्या गोष्टींना आपण निधी दिलाय, सगळ्याचं उद्घाटन होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि आज तर सकाळी महापुरुषांच्या पुतळ्यांचं उद्घाटन या ठिकाणी झालं. आमदार साहेब, मला तर वाटतं हा एक रेकॉर्डच असेल, एका दिवशी इतक्या महापुरुषांच्या भव्य पुतळ्यांचं उद्घाटन होणं. आणि आज आपण हा संकल्प घेऊया, पुतळ्यांचं उद्घाटन तर आपण केलंय, पण महापुरुषाच्या विचारांनीच आपल्याला पुढे जायचंय अशा प्रकारचा विचार देखील आज आपण अंगीकारला पाहिजे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींचे मनापासून आभार मानतो. काही बहिणी दूर होत्या, त्यामुळे त्या राख्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकल्या नाही. बहिणींनो, तुमच्या राख्या मनातून आमच्यापर्यंत पोहोचल्या. बहिणींचं प्रेम
हे त्यांच्या डोळ्यातनं दिसतं, हे त्यांच्या हृदयातनं दिसतं, हे त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतं. तुमचं हे प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू द्या. हे तुमचे भाऊ तुमचं कल्याण करण्याकरता दिवस रात्र एक करतील एवढाच विश्वास तुम्हाला देतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार. पुढील मनोगतासाठी एक सेकंद मी फक्त चोरणार आहे. डोळ्या पुढे उभ्या जी जाऊ राहू द्या, मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई पाहू द्या. विविध योजनांमधून ज्यांनी ही तळमळ दाखवली असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब 50,000 वर आपल्या भगिनींशी संवाद साधत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी राजमाता जिजाऊना वंदन. आणि पिठलं भाकरीच्या साध्या नैवेद्यावर भक्तांना प्रसन्न होणाऱ्या आणि गण गण गणात बोते असा घोष करणाऱ्या श्री गजानन महाराजांना देखील माझा नमस्कार. बुलढाण्यामध्ये आलं की आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. बुलढाण्यातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर आज इथं उसळला आहे. या उत्साहाचा आनंदाचा महासागर तोच आनंद तुमच्या चेहऱ्यावर देखील आम्हाला तिघांनाही येताना दिसला. आजच्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपल्या दुसऱ्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, व्यासपीठावरील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि या विभागाचे लोकप्रिय आणि ज्यांनी 18 ते 20 महापुरुषांचे आज पुतळे उभारले ते लोकप्रिय आमदार संजय गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ. मी येताना बघितलं पुतळ्यांच्या उद्घाटनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, संत गाडगे महाराज, असे अनेक थोर महापुरुषांचे पुतळे होते. आणि एवढी गर्दी त्या कार्यक्रमामध्ये लाडक्या भावांची बहिणींची सगळ्यांची होती. संजयला म्हणालो, अरे बाबा तो जो आपला लाडक्या बहिणींचा कार्यक्रम आहे तिथले सगळे लोक इकडे आले तर तिकडे कोण आहे? तर म्हणालोय तिकडे अगदी मंडप गच्च फुल भरलाय, बहिणींना देखील बसायला जागा उरली नाही, सगळा मंडप आणि महासागर उसळलाय. आणि खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर तेच पाहतोय. आणि म्हणून माझ्या साऱ्या लाडक्या बहिणींना देखील माझा नमस्कार, मनापासून आपल्याला धन्यवाद. मीडियाचे लोक जरा लाडक्या बहिणींच्या मध्ये येत आहेत. तिथे थोडेसे थोडे जर तुम्ही खाली बसले तर मीडियावाले बरोबर बरं होईल. आणि आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेन की राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा या माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये येताना आनंद होतोय, आनंद झालाय. कारण या प्रतिसाद जो आहे आपला, तुमच्या चेहऱ्यावरचं, तुमच्या डोळ्यातल्या आणि तुमचं झाकी बांधणं असेल आणि या ठिकाणी स्वागत करणं असेल, यामधून जी काही माया आणि प्रेम या तुमच्या भावांच्या बद्दल आपण व्यक्त करता ते पाहून असं वाटतं की
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, सुपरहिट झाली आणि सगळे रेकॉर्ड या योजनेमुळे मोडून पडले। आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक ही योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले, काही लोक नागपूरच्या कोर्टात गेले, आमचे दिलीप वळसे पाटील पण इथे आहेत, शिंगणे साहेब पण आहेत, मगाशी त्यांचं नाव राहून गेलं, आणि काही लोकांनी नागपूरच्या कोर्टात वडपल्ली का काहीतरी नाव आहे त्याचं, तो कोर्टात गेला। आणि कालच या योजनेला विरोध करणाऱ्यांनी एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार, काँग्रेसचा सरकार आलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केलं। काही लोक म्हणतात 1500 तुम्ही काय बैलांना खरेदी करणार आहात, विकत घेणार आहात, लाच देणार आहात, काही बोलायला लागले। माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाहीतरी मनाची भाजली पाहिजे होती। खरं म्हणजे आम्ही ही योजना जी आहे ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही फसवी योजना आहे, हे फक्त निवडणुकीपरते चुनाव जुमला आहे। परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील, काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खट खटाकट पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली। परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही, कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले। एवढ्या लवकर एवढ्या विक्रमी वेळात कमी वेळात महिलांच्या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक ही पहिली योजना आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। दिलेला शब्द पाळणार हे आपलं सरकार आहे। आणि म्हणून आज काही लोक सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते, म्हणाले पैसे येणार नाहीत, जसे पैसे खात्यात आले की काही लोक म्हणाले पटापट पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल। अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, ही देना बँक आहे, हे घेणारं सरकार नाही। आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं, हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे। याचा आम्हाला अभिमान आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। खरं म्हणजे ही योजना एवढी बदनाम करता येईल तेवढी केली। आणि नागपूरमध्ये कोर्टात कोण गेले, तेच काँग्रेसचाच माणूस। कालही कोणीतरी म्हणालं योजना बंद होईल, तेही काँग्रेसचे लोक, महाविकास आघाडीचे लोक। गेल्या काँग्रेसने गेल्या 60 वर्षात देशाचं वाटोळं केलं, त्या काँग्रेसला माझ्या लाडक्या बहिणींचा सुखी संसार कसा आवडणार, आणि म्हणून त्यांच्याकडून आपण काय अपेक्षित धरणार। आणि म्हणून मी एवढंच सांगतो माझ्या बहिणींनो, अशा विरोधकांशी कशाला ठेवायचं नातं, कायमचं बंद करा त्यांचं खातं। आणि म्हणून जे लोक ज्या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वाच्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय, त्या लोकांना माझ्या या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। खरं म्हणजे कालच कोणीतरी म्हणालं की या योजनेचा काय फायदा काय होणार नाही, जनतेवर माझ्या बहिणींवर महिलांवर काय परिणाम होणार नाही। परंतु मी त्यांना सांगतो, एवढंच सांगतो की कोणत्याही राजकीय लाभासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केलेली नाही। राज्यातल्या माता भगिनींच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे,
हीच आमची भावना आहे. आणि म्हणून या योजनेसाठी मग आजी अजितदादांनी सांगितलं की पूर्ण 33,000 कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे. आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील. याचं कारण आपल्याला सांगतो, तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल आम्ही 1,500 वर थांबणार नाही. तुम्ही ताकद दिली तर 1,500 कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही. या योजनेच्या बद्दल जे गैरसमज पसरवत आहेत माझ्या बहिणींमध्ये भावांमध्ये, त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे. योग्य वेळ आपल्याला माहित आहे कधी आहे. आणि म्हणून 1,500 वर आम्ही थांबणार नाही. आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे 1,500 2,000 होतील. तुम्ही आणखी बळ दिलं 2,500 होतील. तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद 3,000 होतील. आणि 3 पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो. कारण ही गरिबी आम्ही पाहिली आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलोय. मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा. महिन्याची काटकसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे, माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे. आणि हे 1,500 रुपये जे दिले ते लोक म्हणतात हे 1,500 रुपये काय होणार याच्यानी, काही होणार नाही. 1,500 एवढी मोठी रक्कम नाही, पण 1,500 सर्वसामान्यासाठी छोटी रक्कम देखील नाही. आणि म्हणून 1,500 म्हणजे वर्षाला 18,000 रुपये. 2 माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला 36,000 रुपये, सासूबाई असल्या तर त्यांचे 18,000 रुपये, 54,000 रुपये वर्षाचे. त्या 3 गॅस सिलेंडर मोफत देतो ते वर्षाचे 2,400 रुपये. त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची 6,000, केंद्राचे 6,000 आपले असे 12,000 रुपये वर्षाचे आपण देतो. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं मुलींचं मोफत शिक्षण आम्ही करतोय. आणि ज्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय या राज्यामध्ये त्या मुलीला उच्च शिक्षण घेता येईल. कारण एका मुलीने शिक्षण घेता आलं नाही, आत्महत्या केली. त्याच दिवशी आम्ही हा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पूर्ण 100% फी माफ करून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपण करतोय ते तर आपण पैसे धरतच नाही. आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, पाचवीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000, 18व्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात 1,00,000 रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला आहे. लेक लाडकी लखपती. आणि म्हणून एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये, त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दीदी, ड्रोन दीदी, उज्ज्वला योजना, जनधन योजना, महिला सक्षमीकरण, महिला सन्मान, महिला आत्मनिर्भर करा, हे सगळे योजना जर पकडले आपण तर मला सांगा वर्षाकाठी आपल्या घरामध्ये 1,000 रुपये या ठिकाणी येतील. आणि म्हणून आम्हाला 1,500 थांबायचं नाही. महिला बचत गट, त्याचबरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे, हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे. आणि म्हणून आता 3,000 रुपये ज्यांच्या खात्यात मिळाले
दादानी मगाशी सांगितलं की 3,000 ते 20,000 केले गणपतीमध्ये. आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती, तिने 1,500 रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि मी घुंगरू घेऊन आली. ती म्हणाले हे 1,500 घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि त्या विकल्या मी, त्यातून मला 10,000 रुपये मिळाले. म्हणजे माझ्या बहिणी फक्त 3,000-1,500 खर्च करण्यासाठी ती योजना राबवत नाही, तर त्या पैशातून छोटा मोठा व्यवसाय करण्याची योजना देखील तुमच्या मनामध्ये आहे, ही मोठी गोष्ट आहे, याचं समाधान आम्हाला. आणि हे पैसे सगळे अर्थकारणात येतील, मार्केटमध्ये येतील, बाजारात येतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आणि मोदी साहेबांनी जे 2047 विकसित भारत 2047 या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलंय, त्याची सुरुवात या माझ्या लाडक्या बहिणींच्या या पैशातल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यालाही चालना मिळणार आहे. खरं म्हणजे सगळ्यात गणित जे आहे, आर्थिक गणित, माझ्या लाडक्या बहिणींपेक्षा दुसऱ्याला जमू शकत नाही. कारण महिन्याला दुधाचे पैसे, राशनचे पैसे, मुलांच्या फीचे पैसे, कपड्यांचे पैसे, ट्युशनचे पैसे, हे सगळं भागवण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणी करत असतात. आणि म्हणून त्यांना आम्ही एक आधार देण्याचं काम केलंय. का तुमच्या विरोधकांच्या पोटात दुखू लागलंय? का तुमच्या पायाखालची वाळू सरकलीय? कारण तुम्हाला समजलंय या लाडक्या बहिणी ही योजना आणि दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत. आणि म्हणून विरोधक बिथरलेत, विरोधक पूर्णपणे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि म्हणून माझ्या बहिणींना मला एवढंच सांगायचं आहे की सावित्रीच्या लेखी आम्ही पाय आमचा ओढू नका, बंधनातून झालो मुक्त आम्ही, बेडी नवी तुम्ही घालू नका, 1500ची ओवाळणी माझी त्यात थोडा तुम्ही टाकू नका, आई जिजाऊचा बाणा आमचा नाद आमचा करू नका, हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं. आणि म्हणून स्त्री शक्ती ही जगदंबा, ही दुर्गा, ही काली माता, ही किती रूप आहे. आणि म्हणून माझ्या बहिणींच्या वाट्याला कोणी जाऊ नका तुम्ही. आणि या योजनेमध्ये देखील खोडा घालू नका, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि काही लोक रोज या योजनेवर काही ना काही म्हणताय, त्यांना तुम्ही कशी जागा दाखवायची ती बघा, तुमच्या हातात आहे. आणि म्हणून काही लोक म्हणाले की हे उद्योग पळाले, ते उद्योग पळाले, मगाशी अजितदादांनी सांगितलं सेमी कंडक्टर चिप जी आहे त्याचं उद्घाटन केलं आम्ही. आज या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतात, या ठिकाणी पायाभूत सुविधा, रोड रस्ते आपण करतोय, इकडे कल्याणकारी योजनाही करतोय. माझ्या लाडक्या भावांसाठी देखील आम्ही योजना केली, मुख्यमंत्री वा प्रशिक्षण योजना, 10,000 पर्यंत महिन्याला त्यांना स्टायपंड मिळतोय, प्रशिक्षण भत्ता. देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या बहिणींना भावांनो की अशा प्रकारची योजना राबवणार हे देशातलं पहिलं राज्य आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपल्याला वेळ बराच झालाय आणि आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो, जे होणार नाही, जे कागदावर राहील ते आम्ही बोलणार नाही. आणि म्हणून गेल्या 2 वर्षात 2.5 वर्षात एवढी काम, एवढ्या योजना करणार हे पहिलं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. कारण आमच्याकडे आम्हाला स्वतः वैयक्तिक स्वार्थ नाही, आम्हाला काय मिळालं
यापेक्षा आम्ही जनतेला काय दिलेलं हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि आम्ही ही योजना मतांसाठी नाही, या माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आम्ही ही योजना केलेली आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगेन की आपली बचत गट सक्षम योजना असेल त्याला जी काय जोड द्यायची ती आम्ही देऊ. लखपती दीदी योजना जी केंद्राची आहे ती आपल्याकडे लाभार्थी खूप आहे, त्या माध्यमातून आपल्याला न्याय देऊ. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं मी आपल्याला सांगितलं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहीण योजना देखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ्या मुलीबाळींची माझ्या बहिणींची पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. आणि त्याच्यासाठी देखील जे काय करायचं ते सरकार करतंय. आणि म्हणून सगळ्या बाजूने चौफेर विकास होतोय, सगळ्या बाजूने हा विकास होतोय. आज पण बघा इथे जिल्हाधिकारी कार्यालयाचे नवीन भूसंपादन पुनर्वसन कार्यालय सुरू केलं, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय झालं, पोलीस वसाहतीचं लोकार्पण झालं, स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालयाचं भूमिपूजन झालं. आणि संजय गायकवाडला मी धन्यवाद देतो की त्याने आज या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसवले, आज त्यांची प्रेरणा मिळेल. हे पहिलं शहर आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर महापुरुषांच्या प्रतिमा इथे उभ्या झाल्या, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याची संधी तुम्हाला आम्हाला मिळणार आहे, तिथून ऊर्जा प्रेरणा मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थाने संजय गायकवाड यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. एक चांगली संकल्पना घेऊन तुम्ही हा प्रकल्प राबवताय. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आपल्याला जसं मगाशी अजितदादा म्हणाले लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची मतं फसवून घेतली, घाबरवून मतं घेतली, पण माणूस एकदाच फसतो, पुन्हा पुन्हा फसत नाही. खरं म्हणजे संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अशा खोट्या अफवा पसरवल्या. पण मी तुम्हाला सांगतो की संविधान हे बाबासाहेबांनी लिहिले, घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे. आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा संविधान कायम बना रहेगा, बाबासाहेब तेरा नाम रहेगा, हे मी या ठिकाणी सांगतो. आणि आता काँग्रेसचे नेतेच म्हणताय इथं देशात नाही विदेशात जाऊन आरक्षण रद्द करणार म्हणून, म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान, संविधानाचा अपमान, ज्यांना आरक्षण मिळालंय त्यांचा अपमान. परंतु हे महायुती सरकार या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आणि म्हणून अशा लोकांनी आज कुठं कुठं काँग्रेसचे लोक आंदोलन करतात, खरं तर त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर जाऊन आंदोलन करायला पाहिजे. कारण आरक्षण रद्द करण्याची भाषा जे बाबासाहेबांनी दिलंय, जे घटनेने आपल्याला दिलंय, ते रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? आणि म्हणून तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहे. कारण नेहरूंपासून सगळ्यांनी अनेक वेळा आरक्षण रद्द करण्याची भाषा केली आहे. आणि म्हणून यांना आपल्याला योग्य धडा शिकवायचा आहे. मला एवढंच सांगायचं आहे, आता काश्मीर मध्ये 370 कलम हटवणार म्हणून काही लोक बांग देऊ लागले. अरे काश्मीर हा आपल्या देशाचं नंदनवन आहे. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवलं, काश्मीर आझाद झाला. आणि त्यांच्या गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही हे दहशतवाद्यांच्या पाठीशी आहेत का?
तुम्हाला पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का? राज्यात पुन्हा दहशतवादी हल्ले घडवायचे आहेत? आणि काही लोक तर दहशतवाद्यांचं समर्थन करणारे लोक आपण गळ्यात गळे घालणारे पाहिले. दहशतवादी अब्दुल गुरुचं समर्थकांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं हा किती मोठा देशद्रोह आहे. आणि म्हणून यांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवली पाहिजे. एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती एकीकडे आणि देश विघातक शक्तींना पाठिंबा देणारे दुसरीकडे. देशभक्ती आणि देशद्रोह याचा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून केंद्रामध्ये जे मोदी सरकार आहे, राज्यात आपलं महायुतीचं सरकार आहे, हे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे या ठिकाणी राज्याचा चौफेर विकास होतोय. शेतकऱ्यांसाठी योजना येते आहे 12,000 रुपये वर्षाला. सोयाबीन, कापूस, कांदा या उत्पादकांना देखील दिलासा देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करतंय. आणि म्हणून एका विचारात म्हणून आम्ही जातो दिल्लीला. दिल्लीला जातो, योजना आणतो, पैसे आणतो, तेव्हा म्हणतात दिल्लीला जाऊन काय करता. हो, दिल्लीला जातो आम्ही, पण राज्याच्या भल्यासाठी जातो. तिकडे गली गली मध्ये मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा असं लोटांगण घालायला आम्ही नाही जात. आम्ही या राज्याच्या भल्यासाठी जातो, या राज्याच्या हितासाठी जातो. माझ्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्यासाठी जातो. हा शेतकऱ्यांसाठी आम्ही जातो. आणि म्हणून माझ्या बहिणी आणि भावांनो, तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे, राज्य आणि केंद्रात जेव्हा समविचारी एका विचाराचं सरकार असतं त्या राज्याची भरभराट होते, ते राज्य वेगाने पुढे जातं. आणि म्हणून जास्त काही आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सुज्ञ आहात. ही योजना आणि मी ज्या योजना वाचून दाखवल्या या सर्व योजना बिलकुल चालू राहतील, एकही योजना बंद पडणार नाही. हा मुख्यमंत्री म्हणून माझे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने मी शब्द आपल्याला देतो, कुणी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि जे जे काही बोलताय त्यांना म्हणाव 2.5 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती, का नाही 1 रुपया दिला, का नाही 1 तरी योजना आणली, का बघत बसले? आम्ही, अरे तुम्ही दिलं नाही पण आम्ही द्यायला लागलो, कारण तुम्हाला घेण्याची सवय होती, त्यामुळे तुम्ही दिलं नाही आम्हाला देण्याची सवय आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद आला पाहिजे, सुख आणि समृद्धी आली पाहिजे म्हणून आम्ही काम करतोय. तिथे सहकार्य करायचं सोडून विरोध करून योजना बंद पाडण्याचं पाप आपण करताय. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे सर्व हिशोब माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ, तुम्हाला हिशोब दिल्याशिवाय आणि तुमच्याकडून हिशोब घेतल्याशिवाय आणि तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही बराच वेळापासून बसलेला आहात, आम्हालाही फार म्हणजे तुम्ही एवढ्या प्रेमाने एवढ्या लांबून येता, आल्यानंतर ज्या भावनेने ज्या प्रेमाने ज्या मायेने स्वागत करता हे पाहून आता मला एक बहीण आहे, परंतु आता मला वाटतं माझ्या लाखो करोडो या सख्या बहिणी आहेत आणि त्यांचं प्रेम जे आहे हे प्रेम असंच आपलं पाठीशी राहू द्या, आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सर्व लाडक्या बहिणींतर्फे अंतःकरणापासून आभार. यानंतर लाभार्थ्यांना वाटप होणार आहे, कुणीही उठून जाणार नाही. मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप होणार आहे. यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती, त्यांनी लाभार्थ्यांना लाभ वितरित करावेत. सोनाली सिद्धार्थ हिवाळे यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 3,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर उषा नितीन ठेंग
यांनाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 3000 रुपयांचा लाभ। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जातोय। यानंतर नेहा प्रवीण अग्रवाल यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत 50 लाख रुपये बॉटल प्रॉडक्शनच्या युनिटसाठी मिळालेले आहेत। जोरदार टाळ्या वाजवून या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करूयात। 50 लाख रुपयांचा लाभ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत। त्यानंतर निशा शिवशंकर नगर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत कोल्ड्रिंकचा उद्योग करण्यासाठी 50 लाख रुपयांचा धनादेश त्यांना सुपूर्त करण्यात येतोय। त्यानंतर माधुरी जावळे पाटील यांना ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड या अंतर्गत 50 लाख रुपये फूड पल्सिंगच्या उद्योगासाठी दिले जात आहेत। या सर्व लाडक्या बहिणींना माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय सन्मानित करत आहेत। त्यानंतर रजनी उमेश वेरुळकर या लखपती दिदी आहेत आणि उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानामध्ये आता त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 7 लाख रुपयांचं झालेलं आहे। रजनी उमेश वेरुळकर या लखपती दिदींचाही सन्मान होईल। यानंतर वंदना बबन टेकाळे लखपती दिदी वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये यांचाही सन्मान होईल। त्यानंतर वैशाली आशिष सोनूने लखपती दिदी वार्षिक उत्पन्न 3.25 लाख रुपये दूध डेअरीचा व्यवसाय त्या करतात त्यांचाही सन्मान या ठिकाणी होईल। त्यानंतर सीमा महादेव निर्मळ मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सिलेंडर वाटप वर्षातून 3 मोफत सिलेंडर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून दिले जातील आणि त्याचा लाभ सीमा महादेव निर्मळ या लाडक्या बहिणीला बुलढाण्यामध्ये मिळतोय। मयुरी गजानन पगारे यांनाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत सिलेंडरचा लाभ या ठिकाणी मिळतोय। त्यानंतर वृषाली तुळशीदास भुतेकर यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचा धनादेश या ठिकाणी सुपूर्द करण्यात येईल। त्यानंतर दीपाली संदीप सौतडकर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, स्नेहल विनोद डिडोळकर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, त्यानंतर प्रीती दत्तात्रय पाचरणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नियुक्ती आदेश प्रदान केले जातील। झिंगलीबाई सिकदार मसाने वनपट्टाधारक महिला लाभार्थी यांना जमीन वाटप आदेश, योगिता शेळके या पोलीस विभागातल्या आहेत आणि एक महिला एक दिवसाचं बाळ घेऊन आली त्यावेळेस स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवून मातृत्वाचा पान्हा त्या तक्रारदार महिलेच्या एक दिवसाच्या बाळाला पाजून महिलांप्रती संवेदनशीलता दाखवली याबद्दल योगिता शेळके या महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान होतोय। यानंतर उमेद लखपती दिदी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 22.77 कोटी रुपयांचा लाभ या ठिकाणी दिला जातोय। त्यानंतर कौशलेंद्र कुमार सिंग अग्रणी जिल्हा प्रबंधक यांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येईल। त्यानंतर वैशाली संजय वायाळ यांना टिश्यू कल्चर रोपे परदेशात निर्यात करणे यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। त्यानंतर बुलढाण्याच्या रेखा बोरकर यांना रसिका स्टीच वर्क या अंतर्गत जो लाभ मिळाला त्याबद्दल त्यांचा सन्मान केला जातोय। त्याचबरोबर कोमल सचिन ताईडे यांना नॉन ओवन बॅग उत्पादनासाठी धनादेश देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल। यानंतर कुमारी शर्वरी निलेश उंबरहंडे ही इयत्ता 8वीची विद्यार्थिनी भारत विद्यालय बुलढाणा हिलाही सन्मानित केलं जाईल। कुमारी शर्वरी निलेश उंबरहंडे वर्ग 8वा भारत विद्यालय बुलढाणा यांचाही सन्मान या ठिकाणी होईल। या सर्व लाडक्या बहिणी ज्यांना
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, असं लढ म्हणणारे लाडके भाऊ लाभले ते तीनही लाडके भाऊ या लाडक्या बहिणींचा सन्मान करतायत, त्यांना लढण्याची आणि जगण्याची प्रेरणा देत आहेत. यानंतर माननीय डॉक्टर निधी पांडे मॅडम, विभागीय आयुक्त अमरावती यांनी उत्कृष्ट असं या कार्यक्रमाचं नियोजन केलं, या प्रत्यर्थ त्यांचाही सन्मान सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी करावा अशी मी विनंती करते. जोरदार टाळ्या वाजवूयात डॉक्टर निधी पांडे, विभागीय आयुक्त अमरावती. त्यानंतर श्री रामनाथ पोकळे, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती. डॉक्टर किरणजी पाटील, बुलढाणा जिल्ह्यातील महिला बचत गट उत्पादक संस्थांच्या वस्तूच्या विक्रीसाठीचे बोधचिन्हाचे अनावरण. तत्पूर्वी बुलढाणा जिल्हा कॉफी टेबल पुस्तकाचं अनावरण करण्याकरता मी मान्यवरांना विनंती करतो. बुलढाण्यातील रमणीय निसर्ग, उज्ज्वल संस्कृती आणि अभिमानास्पद ऐतिहासिक वारसा याचा समावेश असलेलं बुलढाणा जिल्हा कॉफी टेबल पुस्तकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील महिला बचत गट उत्पादक संस्थांच्या वस्तूच्या विक्रीसाठीचे बोधचिन्हाचं अनावरण करण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो. राजमाता या बोधचिन्हाचं अनावरण. रसिका स्टिचवर्क च्या रेखा बोरकर यांनी आपल्या एम्ब्रॉयडरीच्या माध्यमातून राजमाता या बोधचिन्हाचं निर्मिती केली आहे. यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सन्माननीय अधिकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांचा सत्कार होईल. डॉक्टर निधी पांडे मॅडम, विभागीय आयुक्त अमरावती, श्री रामनाथजी पोकळे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती. यानंतर डॉक्टर किरण पाटील साहेब, जिल्हाधिकारी बुलढाणा. माननीय श्री गुलाबजी खरात, जिल्हा परिषद सीईओ बुलढाणा. आणि माननीय श्री विश्वा पानसरे, पोलीस अधीक्षक बुलढाणा. या सर्व मान्यवरांना सन्मानपत्र देऊन या लाडकी बहीण सन्मान सोहळ्याच्या आयोजनाबद्दल सन्मानित केलं जाईल. आभार व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर किरण पाटील सरांना विनंती करेल. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री व अन्य सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. तसेच या कार्यक्रमाकरिता 50,000 पेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींचे, पत्रकार बंधू, सेवाभावी संस्था आणि शारदा विद्यालयाचे देखील खूप खूप आभार व्यक्त करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत होईल. कुणी आपल्या जागेवरून उठणार नाही. राष्ट्रगीताला चालू असताना सर्वांनी उभे राहावे अशी सर्वांना मी विनंती करीत आहे. पोलीस पथकाला विनंती, राष्ट्रगीतास सुरुवात करावे. माता की, भारत माता की. विश्राम. आणि सर्वांना विनंती आहे की आपण सावकाश निघावं. इथनं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद